आता थेट जाऊयात संभाजीनगरच्या कन्नडमध्ये, मुख्यमंत्री सुद्धा बोलतात। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की। सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित, मंचावरील केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडजी, पालकमंत्री संदीपान भुमरेजी, सहकार मंत्री अतुल सावेजी, या कार्यक्रमाचे आयोजक कृषी मंत्री अब्दुल सत्तारजी, आमदार रमेश बोरणारे, आमदार आपले विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडेजी, उदयसिंग राजपूतजी, नितीन पाटील, सुनील चव्हाण, अस्तिक कुमार पांडे, विकास मीना, ज्ञानेश्वर चव्हाण, मनोज कलवानिया, शिवसेना भाजपा युतीचे सर्व पदाधिकारी आणि नजर पोचत नाही इथपर्यंत बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधव, आमचे सगळे भाऊ आणि पत्रकार मित्रांनो, माझ्या आपल्याला पत्रकारांना विनंती आहे की आपण थोडे इकडचे समोर ठेवलेले कॅमेरे जरा सगळे फिरवा आणि मागेपर्यंत दाखवा, जरा आपण पहा, एकदा हे कॅमेरे फिरवा मागे चारी बाजूला आणि उपस्थिती दाखवा, खरी उपस्थिती। आणि सकाळपासून इथं उपस्थित आहे, यांना जोर जबरदस्तीने आणलेलं नाही, एका प्रेमापोटी आलेल्या माता भगिनी आहेत। आणि मग काही लोक दाखवतात की मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झालं आणि महिला भगिनी आणि बांधव उठून चालू लागले। जरा प्लीज हे पहा चित्र, हे बघा प्रेम, इकडचं बघा, या कोपऱ्यात बघा, सकाळपासून आणि उन्हामध्ये बाहेर एवढेच लोक आहेत, एवढेच लोक मला गाडीमधून येताना दिसले। हे जेव्हापासून आलेत तेव्हापासून एकही भगिनी आणि एकही बांधव इथून उठलेला नाही, हे विशेष आहे। आणि म्हणून हे आपण जे खरं आहे ते खरं दाखवा। कुणीतरी थोडा सांगतो म्हणून चुकीच्या पद्धतीने आपल्याबद्दल जी विश्वासार्हता आहे, मीडिया एक चौथा स्तंभ आहे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया हा चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा, त्याच्यावर विश्वास आहे आपल्या सगळ्यांचा। पण एखादा कोणीतरी चुकीचं काहीतरी प्रयत्न करतो आणि मग सगळ्यांचं परसेप्शन वाईट होतं, वाईट जातं पब्लिकमध्ये। आणि माझी विनंती आहे, जे खरं आहे ते खरं आहे, जे कुठं आमच्याकडून चूक झाली तर चुकीचं दाखवा, पण हे सत्य परिस्थिती आज या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना दाखवून द्या। आज कालच मी रत्नागिरी या ठिकाणी शासन आपल्या दारी हे अभियान तिकडे सुरू झालं, 13 मे रोजी पाटण इथं अभियानाची सुरुवात झाली। आज कालच मी रत्नागिरी या ठिकाणी शासन आपल्या दारी हे अभियान तिकडे सुरू झालं, 13 मे रोजी पाटण इथं अभियानाची, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि त्यानंतर मराठवाडा, हे सगळी अभियानं जी आहेत या राज्यामध्ये क्रांती घेऊन आलेली आहेत। हे क्रांतिकारी निर्णय आहेत। शासन आपल्या दारी आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावं लागत होतं, कलेक्टर कचेरी असेल, तहसील कचेरी असेल,
कुठल्याही सरकारी याच्यामध्ये आपल्याला शासनाला त्या ठिकाणी जावं लोकांना जावं लागत होतं, पण मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही ठरवलं की का आपण लोकांपर्यंत जाऊ शकत नाही, एवढी मली मोठी आपली सरकारची यंत्रणा आहे आणि मग या यंत्रणेचा वापर या सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे, का त्यांना मुंबईला बोलवायचं, का त्यांना तालुका स्तरावर बोलवायचं, का त्यांना जिल्हा स्तरावर बोलवायचं, आणि मग त्यातून ही शासन आपली दारी ही संकल्पना आपण सुरू केली। आज अनेक योजना आपण पाहिल्या, या योजनांमधून जवळपास आज आपण जर पाहिलं तर या संभाजीनगरमध्ये 321 प्रकल्पांची संख्या आहे आणि या शासन आपल्या दारी या योजनेतून 5,457 कोटी रुपयांचा निधी या शासन आपल्या दारियामधून वाटप होणार आहे। बाहेर येताना मी बघितले ट्रॅक्टर आहेत, काय काय अवजार आहेत, बरीचशी हार्वेस्टर आहे, सगळं आहे। कधी काळी कोणीतरी पाहिलं होतं का हे डायरेक्ट थेट मैदानामध्ये? आणि एवढं हे करत असताना आज आपण जर पाहिलं तर एकूण लाभार्थी 1,49,572 लाभार्थी आहेत आणि या इथे 551 कोटी रुपयांचा जे काय वस्तू साहित्य योजना यातून वाटप होणार आहे। केवढी मोठी बाब आहे ही, आणि म्हणून यामध्ये सगळ्या योजना आहेत। मगाशी आपण आपले ऑनलाईन त्याचं उद्घाटन केलंय, आज इथे एवढे हजारो लाखो लोक आहेत, तेवढेच मगाशी कलेक्टर आणि सीओ मला सांगत होते की 6 लाख लोक ग्रामपंचायत आणि अंगणवाडीवर ऑनलाइन हा कार्यक्रम पाहत आहेत, 6 लाख लोक। हे खरं म्हणजे याचं फलित आहे आणि म्हणून जेव्हापासून आपलं सरकार स्थापन झालं सर्वसामान्य लोकांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, महिला भगिनींचं, विद्यार्थ्यांचं, सगळ्यांचं मनातलं सरकार स्थापन झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर एक एक असे निर्णय आपण घेतले की हे निर्णय हे तिथे काय करताय, तिथे गर्दी करू नका सगळे। एक एक आपण असे निर्णय घेत गेलो की ते लोकांच्या हिताचे आहेत। मी प्रशासनाला देखील मनापासून धन्यवाद देतो, अतिशय चांगली तयारी आपण या ठिकाणी केलेली आहे। आपण जर पाहिलं तर अनेक निर्णय आपण घेतले, कष्टकऱ्यांसाठी घेतले, शेतकऱ्यांसाठी घेतले। आपलं सरकार आल्यानंतर 28 प्रलंबित सिंचनाच्या योजनांना आपण सुप्रमा दिला, 6 लाख हेक्टर जमीन या निर्णयामुळे ओलिताखाली येणार आहे, हे शेतकऱ्यांसाठी करतोय आपण। मगाशी भागवत कराड यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे आम्ही जे 6,000 केंद्राचे आहेत प्रधानमंत्री महोदयांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये जोड म्हणून सरकारचे देखील आपण 6,000 त्याच्यामध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आणि नमो शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला मिळतील आणि जे आकांक्षित दुष्काळी जिल्हे आहेत त्याच्यामध्ये 1,500 रुपये प्रति शेतकरी, म्हणजे एकाच्या घरात 4 शेतकरी कुटुंबात माणसं असतील तर 15 × 60 म्हणजे ते 6,000, राज्याचे 6,000, केंद्राचे 6,000 मिळून 18,000 रुपये एका कुटुंबाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे, आपल्या सरकारने घेतला आहे। आणि त्याचबरोबर आता अवकाळी पाऊस येतोय, अतिवृष्टी होतीये, गारपीट होतीये, या सगळ्यामध्ये मायबाप शेतकरी भरडला जातोय। पूर्वी नियम होते त्याच्यामध्ये नियमामुळे व्यवस्थित मदत मिळत नव्हती, पण आपल्या सरकारने
या बळीराजाच्या सरकारने एनडीआरएफचे निर्णय बदलले, आम्ही दुप्पट देण्याचा निर्णय घेतला, एनडीआरएफच्या दुप्पट। 2 हेक्टरची मर्यादा होती, ती 3 हेक्टर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला। गोगलगाईंनी केलेलं नुकसान आतापर्यंत मिळत नव्हतं, ते आपण देण्याचा निर्णय घेतला। सततच्या पावसामुळे होणारं जे नुकसान आहे, आतापर्यंत त्याचं मोजमाप होत नव्हतं, परंतु आम्ही आपल्या सरकारने एकदा तो एकदा जो काही विषय आहे तो संपवण्याचा निर्णय घेतला। सततचा पाऊस देखील नैसर्गिक आपत्तीमध्ये धरावा, थोडे निकष थोडे फ्लेक्झिबल करावे आणि त्या देखील मायबाप शेतकऱ्याला मदत द्यावी, हाही निर्णय आम्ही घेतलेला। मोठ्या प्रमाणावर जोडधंदे शेतकऱ्यांना, मराठवाडा विदर्भातले आत्महत्याग्रस्त तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जोडधंदा मिळाला पाहिजे। गाई म्हशी असतील, कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन असेल, याला निधी वाढवून देण्याचं काम केलंय। मागेल त्याला शेततळ, त्याचबरोबर आता पहिलं अस्तरीकरणाला पैसे देत नव्हते ना, आता अस्तरीकरणाला पण पैसे दिले। ठिबक सिंचन, मागेल त्याला ठिबक सिंचन हे देखील देण्याचा निर्णय घेतला। एमआरईजीएस मध्ये आपले भुमरे नाना इकडे आहेत, जवळपास 10 लाख शेतकऱ्यांना, 10 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या योजनेतून फायदा देण्याचा निर्णय आपण घेतला। काही निकष बदलायला सांगितले, काही निकष नियम जरा शिथिल करायला सांगितलेत। शेवटी मायबाप शेतकरी हा आमचा अन्नदाता आहे आणि म्हणून याच्यासाठी जे जे काही करायचं ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, कारण केंद्र सरकार देखील या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलंय। मिलेट इयर डिक्लेअर केलंय, आता बाजरी ज्वारी मका नाचणी हे सगळे तृणधान्य आहे त्याला प्राधान्य दिलं जात आहे, कारण पूर्वी हा सर्वसामान्य गरीब माणूस ते खात होता, पण मोदी साहेबांनी अशी संकल्पना लढवली की आता श्रीमंत माणसं देखील पौष्टिक म्हणून ते खाऊ लागलेत, त्याला प्रमोट करू लागले। आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील पूर्ण पाठबळ आपल्या राज्याच्या विकासामध्ये आहे आणि ते नेहमी आपण पाठवलेला नगर विकासचा 15,000चा प्रस्ताव तात्काळ मान्य केला, कृषी विभागाचा 20,000चा प्रस्ताव एकही पैसा कमी न करता मान्य केला, रस्ते आणि रेल्वेचे प्रकल्प 13,500 कोटीचा प्रस्ताव एकही पैसा कमी न करता मान्य केला। आणि जे पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत, हे पाणी जे वाहून जात आहे ते वळवायचं जो प्रकल्प आहे मराठवाडा वॉटर ग्रीड, यासाठी देखील आदरणीय प्रधानमंत्री मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी देखील आम्ही प्रधानमंत्र्यांना विनंती करणार आहोत। आणि नक्की केंद्र सरकार या मोठ्या भव्य दिव्य प्रकल्पाला पैसे दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देखील मी या ठिकाणी व्यक्त करतो, कारण हे डबल इंजिन सरकार आहे। म्हणून आपण मोठमोठे प्रकल्प पुढे नेतोय, समृद्धी महामार्ग एक गेम चेंजर प्रकल्प आहे, आहे ना फायदा आपल्याला, आणि म्हणून असे प्रकल्प पुढे न्यायचे असतील तर केंद्राचा पाठिंबा पाहिजे। आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की या देशाची अर्थव्यवस्था इतर देशाची जगातल्या अर्थव्यवस्था आपली डबघाईला इतर देशांची आली असती असेल तरी सुद्धा आपल्या देशाची अर्थव्यवस्था आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आली आहे, म्हणजे आपली प्रगती होतीये, आपल्या देशाचा आदर इतर देशामध्ये करतायत, जगभरामध्ये करतायत। काल परवा आपण पाहिलं ऑस्ट्रेलियामध्ये तिकडचे कोणी प्रमुख होते, ते आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं हस्तांदोलन करताना नतमस्तक झाले त्यांच्या समोर। ही आपल्या देशाचा मान आहे,
हा देशाचा सन्मान आहे आणि म्हणून आपल्या देशाचं नाव या जगभरामध्ये अभिमानाने घेतलं जातंय. G20चं अध्यक्षपद आपल्याला मिळालं हा देखील आपला अभिमान आहे, आपला गौरव आहे. आणि म्हणून काही लोक आपल्या देशाची बदनामी परदेशामध्ये जाऊन करतात. आपल्या देशाचा मान सन्मान आपण प्रत्येकाने जपला पाहिजे, वाढवला पाहिजे. आणि म्हणून किती काही जरी केलं तरी सुद्धा काम बोलतंय. या देशामध्ये गरीब गरीब राहिला पाहिजे, तो आपल्या समोर हात झोळी फैलून मागणी करायला पाहिजे, याचक बनला पाहिजे. अशी वृत्ती आपल्या मोदी साहेबांच्या सरकारच्या पूर्वीची जी सरकार होती काँग्रेसची, त्यांनी त्यांचा तसा त्या गरीबाला गरीबच ठेवण्याचं काम केलं. परंतु जसं 2014 साली मोदी सरकार शिवसेना भाजप युतीचं सरकार आल्यानंतर गरिबाच्या आयुष्यामध्ये जीवनमान बदललं, चुलीच्या ऐवजी गॅस आला, पाणी घराघरात आलं, सगळ्यांना मिळाल्या त्या महिला भगिनींसाठी मोठ्या योजना सुरू झाल्या, सर्वसामान्य माणसाला गरिबीतून वर काढण्याचं काम या मोदी सरकारने केलं. आणि म्हणूनच त्यांची लोकप्रियता देशात नाही तर जगामध्ये सगळ्यात नंबर एकला प्रधानमंत्री मोदी साहेब आहेत हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे. आणि ते उद्या आपल्या संसद भवनचं उद्घाटन करायचं आहे. त्याला विरोध म्हणजे चांगली गोष्ट. अरे बाबा, संसद भवन हे पवित्र मंदिर आहे, तिथे सगळे खासदार जाऊन बसतात, लोकांना न्याय देतात, प्रश्न मांडतात. आणि 2019 ते स्वप्न पाहिलं मोदी साहेबांनी आणि 2023 पूर्ण करण्याचं काम केलं, हे ऐतिहासिक काम आहे. त्याला काय विरोध करताय? म्हणजे ही पोटदुखी आहे, हा पोटसूळ आहे. आणि खऱ्या अर्थाने यामध्ये एवढंच आहे की एवढं मोठं काम कमी वेळात झालं, त्यामुळे मोदीजींना त्याचं क्रेडिट मिळेल, त्याचं श्रेय मोदीजींना मिळेल. काय रे बाबा, बंद करतो आता भाषण. आणि त्याचं श्रेय मिळेल म्हणून पोटदुखी. अरे काय हे पोटदुखी? तुमच्या लोकांनी देखील यापूर्वी देखील राजीव गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, यांनी देखील अशी उद्घाटनं केली, तेव्हा कोणी विरोध केला नाही, कारण हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. आणि म्हणून सगळे कुठे कुठे बघतोय आपण, ते कुठले केजरीवाल मुंबईत येत आहेत, एकाला भेटतायत, दुसऱ्याला भेटतायत, दुसरा तिसऱ्याच्या दारी जातोय, चौथा पाचव्याच्या दारी जातोय, हे केवळ आणि केवळ मोदी साहेबांचं जे काम आहे त्याला घाबरून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. पण आपण कुणाच्याही दारी जात नाही, आपलं शासन या सर्वसामान्यांच्या दारी येतंय. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि मागायला नाही, द्यायला. त्यामुळे किती काही म्हटलं तरी सुद्धा, किती एकत्र आले तरी सुद्धा, या देशातली महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. 2.5 वर्ष घरात बसलेल्यांना की रस्त्यावर उतरून लोकांच्या दारी जाणाऱ्यांच्या माग उभं राहणार हे जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. ही जनता सुज्ञ आहे. आम्ही फील्डवर काम करणारे लोक आहे, 24 तास काम करणारे लोक आहोत. 24 तास आम्हाला आवडतं लोकांमध्ये राहायला. आणि म्हणून लोक आमच्याकडे येतात, लोकांना आम्ही भेटतो, संवाद साधतो. लोक माझ्याकडे आल्यानंतर त्या चहाचा देखील कोणी हिशोब काढतात. मी सांगितलं तेव्हाही, ते म्हणाले चहामध्ये सोन्याचं पाणी टाकता काय? म्हणलं हो, माझ्याकडे येणारी जी माणसं महाराष्ट्रातून येतात ती सोन्यासारखी माणसं आहेत माझ्यासाठी. मग मी त्यांना पाणी आणि चहा देऊ शकत नाही, कारण मी आज मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा, आणि हेही मी सांगतो, मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय.
आणि उद्याही असाच कार्यकर्ता म्हणून काम करत राहील। जी बाळासाहेबांची दिघे साहेबांची शिकवण ती आचरणात आचरणात आणण्याचं काम करीन। मी आपल्याला एवढंच सांगतो, या देशात या राज्यात समविचारी सरकार, आणि म्हणून तर या योजना अशा योजना ज्या आहेत या केंद्राचा देखील राज्याचा देखील वाटा आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून या पुढे ज्या ज्या योजना सर्वसामान्य लोकांना देय आहेत ते देण्याचं आपण काम करू, आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी जी आपल्याला मदत होती आहे ती मदत आपण जे देत आहेत मोदी साहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू, एवढंच या प्रसंगी मी सांगतो। आणि किती आले किती गेले किती एकत्र आले किती एकजुटी झाल्या किती आघाड्या झाल्या तरी एकटे मोदी सगळ्यांना भारी आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।